नमस्कार मित्रांनो, आपण पाहता यवतमाळ सिटी आणि मी आहे म्हणजे आज मला म्हणजे एका मित्राने पळसवाडी येथील दुर्गा मंदिराचा जो गर्भोत्सव आयोजित करण्यात आला होता त्याचा पूर्ण व्हिडिओ काढून पाठवला आहे आणि खूप सुंदर हा व्हिडिओ आहे. तर आपण बघा आपण किती सुंदर पारंपरिक रीतीचे तिथे महिला गरबा डान्स करताना आपल्याला दिसत आहे आणि खूप सुंदर हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. हे पूर्ण देवीची स्थापना करत होतं आणि देवीच्या समोर मोठं पंडाल निर्माण केलं जातं आणि ते गर्भमहोत्सव आयोजित केलं जातं. बघा आपण किती गर्दी आहे महिलांची आणि ते आपल्याला पुरुषही दिसतील नाचताना पुढे. बघा आपण किती सुंदर लाईटिंग आणि डीजेची इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. बघा आपण डीजे आणि लाईटिंगची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. सुंदर महिला या डान्स करत आहे आपण बघू शकता. लहानापासून तर मोठ्या वृद्ध महिलांपर्यंत इथे सर्व गरब्याचा आनंद आपल्याला घेताना दिसत आहे. आणि बघा इथे शार्पीज लाईटिंग सर्व व्यवस्था करण्यात आली आहे आणि खूप गर्दी आहे इथे, लोकांची खूपच गर्दी आहे. मित्रा धन्यवाद मित्रा अशी व्हिडिओ पाठवल्याबद्दल. कारण मी सांगितलं होतं मित्रांना की आपले जे चांगले व्हिडिओ शूट करून पाठवा मला आणि मी अपलोड करेल. तर असेच व्हिडिओ जर पाठवले मला तर मी नक्की अपलोड करेल. काही लोक लो क्वालिटीचे व्हिडिओ पाठवतात मला पण ते मी नाही अपलोड करू शकत कारण ते तुम्हाला चांगले दिसणार नाही. त्यामुळे यांनी किती सुंदर व्हिडिओ शूट करून पाठवला आहे. खूप सुंदर सुंदर आहे. दुर्गा मंडळ परसवाडी येथील गर्भमहोत्सव आहे. बघा किती गरबा डान्स नृत्य करताना आपल्या महिला दिसत आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत. आणि आता पुरुष मंडळी आपल्याला समोर गरब्याचे डान्स करताना दिसतील. बघा किती डान्स करताय सगळे पुरुष मंडळी आणि इथे महिला मंडळी वेगळी केली आहे दोन्ही बाजू. इथे महिला मित्रांनो महिला मंडळी पूर्ण भेदून देऊन इथे गरब्याचा आनंद घेत आहे आणि पुरुष मंडळी बघा भेदून देऊन इकडे गरब्याचा आनंद घेत आहे नवरात्री उत्सवात. आणि हेच आमची यवतमाळची विशेषता असते, सर्वजण आनंद घेत असतात, जात धर्म कोणी बघत नसतो इथे. आणि बघा आपण किती सुंदर सगळे भेदून देऊन डान्स करताय पुरुष मंडळी सुद्धा इकडे महिला मंडळी. आणि बघा मुस्लिम बांधवी आपले इकडे दिसून येतील, सगळे बांधव एकत्र येत असतात आपले इकडे, कोणी जात धर्म इथे पाडत नसतो आणि सगळे भेदून देऊन नाचत असतात. बघा किती सुंदर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व इथे गरब्याचा आनंद घेत आहे. सुंदर दृश्य आहे. बघा मित्रांनो किती सुंदर सर्वजण ते एकत्र लाईटिंग वगैरे करून खूप सुंदर डान्स करत आहे आणि देवी समोर आराधना सुद्धा करत आहे. आपल्याला माहिती आहे की गर्भोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गुजरात वगैरे मध्ये, पण यवतमाळ सुद्धा नवरात्रीमध्ये गर्भोत्सव खूप प्रचलित होत आहे आणि खूपच म्हणजे सर्व महिला पूर्वीपासूनच तयारी करत असतात गरब्याची आणि नवरात्रात गरबा डान्स करत असतात. बघा आपण आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.